आज आपण सगळ्यांनी माननीय खासदार संजयजी राऊत यांची पत्रकार परिषद बघितलेली आहे। ज्या विधिमंडळाच्या सदस्यांच्या जीवावर मतदान घेऊन ते राज्यसभेमध्ये गेले तेच विधिमंडळ चोर मंडळ आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेतून मांडलेली आहे। याचा त्यांचा एक विधिमंडळातला मतदार म्हणून मी जाहीरपणे निषेध करतो। विधिमंडळामध्ये या वक्तव्यावर कायदेशीर काय कारवाई केली जाईल याचा आम्ही सविस्तर विचार करतोय, परंतु आजच्या वक्तव्याने जी आपल्याकडे देशामध्ये लोकशाही आहे त्या लोकशाहीची थट्टा त्यांनी केलेली आहे। 13 कोटी जनतेच्या आशीर्वादावर मतदानावर सर्वपक्षीय आमदार हे विधिमंडळामध्ये निवडून येतात। विधिमंडळ हे महाराष्ट्राचं राज्याचं सर्वोच्च पवित्र असं सभागृह आहे आणि त्याच सभागृहाला चोर मंडळ म्हणणं याचा खुलासा त्यांच्यासोबत त्यांचे वावा करणारे जे लोक आहेत त्यांनी आता खरा तर केला पाहिजे। NCP काँग्रेसनं महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे की विधिमंडळाला त्यांनी जे चोर मंडळ म्हटलंय हे योग्य आहे की अयोग्य आहे। आणि सगळ्यात आश्चर्याची बाब आहे की ज्या विधिमंडळाच्या 42 लोकांनी म्हणजे 41 लोकांनी त्यांना राज्यसभेमध्ये पाठवलं त्यांना ते गद्दार म्हणताय, त्यांना जर ती गद्दारी करायची असती तर ती गद्दारी करून त्यांना आम्ही राज्यसभेमध्ये जायला दिलं नसतं, त्यांना इथंच मुंबईमध्ये कायमस्वरूपी प्रेस कॉन्फरन्स घेत ठेवलं असतं। त्याच्यामुळं गद्दारी जर करायची असती किंवा पक्षाचा व्हीप डावलायचा असता किंवा पक्षाबरोबर अजून कशा पद्धतीनं जर वागायचं असतं तर खासदार संजय राऊत हे राज्यसभेवर गेले नसते। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आजचा जो पत्रकार परिषदेचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आम्हाला शिव्या घालणं हे आम्ही समजू शकतो, पण आम्ही ते आता 6 महिने बघतोय। एखादी सत्ता गेली, स्वतःची दुकानं बंद झाली की कशी चिडचिड होते हे 6 महिने महाराष्ट्रानं बघितलेलं आहे। आम्ही शिव्या सहन करतोय, आम्हाला कोणतरी गद्दार म्हणतोय, आम्हाला कोणतरी खोकेवाला म्हणतोय, हल्ली चोर म्हणतायत, याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करून महाराष्ट्राचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करतोय। परंतु आजची स्टेटमेंट ही अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला कमीपणा देणारी आहे, लाजवणारी आहे आणि लोकशाहीची थट्टा करणारी आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा पूर्ण विधिमंडळाच्या आमच्या सहकाऱ्यांच्या तर्फे मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो।